नमस्कार, वर्षा हाउस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे। उपवासाच्या रेसिपी मध्ये सर्वात बेसिक अशी रेसिपी म्हणजे साबुदाण्याची खिचडी। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी साबुदाण्याची खिचडी मऊसूत आणि लुसलुशीत अशी कशा प्रकारे बनवायची ते आपण आज बघूया। साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा घेताना नेहमी अगदी चांगल्या प्रतीचा घ्यायचा, म्हणजे तो छान फुगतो। साबुदाणा 2 वेळेस आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। साबुदाणा इथे 2 वेळेस स्वच्छ धुवून झालेला आहे। साबुदाणामध्ये आता आपण 1 कप साबुदाणा घेतला आहे, त्यासाठी मी इथे 1/2 कप पाणी घालत आहे। साबुदाण्याच्या वर थोडंसं पाणी आलं पाहिजे, म्हणजे साबुदाणा चांगल्या प्रकारे भिजेल आणि चांगल्या प्रकारे फुगेल। इथे तुम्ही बघताय साबुदाण्याच्या अगदी थोडंसं वर इथे पाणी आलेलं आहे। आता 6 ते 7 तासांकरता झाकण ठेवून हा साबुदाणा असा झाकून ठेवायचा आहे। 6 ते 7 तासानंतर इथे बघतोय साबुदाणा खूप चांगल्या प्रकारे भिजलेला दिसत आहे। अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणा भिजवला तर खिचडी अगदी तुमची नक्की मऊ आणि मोकळी अशी होणार। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी इथे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। 1/4 कप हा कूट आहे, जाडसर असा भरड असा हा दाण्याचा कूट आहे। 1/4 ते 1 चमचा जिरं, 1 ते 2 चमचा तुमच्या आवडीनुसार साखर घेतली आहे, चवीनुसार मीठ, साजूक तूप घ्यायचं आहे, 2-3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आहेत आणि 1 मध्यम आकाराच्या बटाट्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत आणि 1/2 लिंबाचा रस। गॅसवर 1 कढई तापट ठेवली आहे, त्यामध्ये 4 ते 5 चमचे साजूक तूप घालायचे। तूप इथे कढईत छान तापलेलं आहे, त्यामध्ये आता जिरं टाकूया। जिरं चांगलं तडतडू द्यायचंय, छान फुलू द्यायचंय तुपामध्ये जिरं। त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडीशी परतून घ्यायची हिरवी मिरची। त्यानंतर आता बटाट्याचे पातळ काप। इथे मी कच्चा बटाटा घेतला आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा उकडून त्याच्या फोडी पण घालू शकता खिचडीमध्ये। आता कढईवर झाकण ठेवून बटाटे 2-3 मिनिटं चांगले वाफवून घ्यायचे। बटाटा इथे चांगला शिजलेला आहे, त्यामध्ये आता आपण भिजलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट मिक्स करूया। आधी इथे साबुदाणा सगळा मिक्स करते। त्यावरच आपण हा शेंगदाण्याचा कूट घालूया। कढईत सगळं दोन्ही चांगलं मिक्स करायचंय। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ, साखर आणि हा 1/2 लिंबाचा रस घालूया। सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे साबुदाणा खिचडीमध्ये। आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर या साबुदाण्याच्या खिचडीची वाफ काढून घ्यायची आहे। 2-3 मिनिटांनंतर इथे बघतोय खिचडीला छान अशी वाफ आलेली आहे, मऊसूत आणि मोकळी खिचडी तयार झालेली आहे। इथे बघता खिचडीला अजिबात चिकटपणा नाहीये, साबुदाणा खिचडी इथे तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूया। मऊसूत आणि मोकळ्या अशा साबुदाणा खिचडीची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह। धन्यवाद।